जल ही जीवन है हा नारा घेऊन पनवेल परिसरात शनिवारी जलसंवर्धन रॅली काढून पाण्याच्या बचत करण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. पनवेल शहर भारतीय जनता पक्षातर्फे सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत जल ही जीवन आहे, पाण्याची उपयुक्तता, त्याची बचत कशी करावी, त्यांचे संवर्धन कसे करावे याची जाणीव सर्वसामान्य माणसाला करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यासाठी शनिवारी पनवेल शहरामध्ये श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने जलसंवर्धन रॅली संपन्न झाली. या रॅलीमध्ये भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनीही सहभागी होत जनजागृती केली. पनवेल शहर भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती यानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन केले आहे. याअंतर्गत जल ही जीवन आहे, पाण्याची उपयुक्तता, त्याची बचत कशी करावी, त्याचे संवर्धन कसे करावे याची जाणीव सर्वसामान्य माणसाला करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत शनिवारी पनवेल शहरात नागरिकांमध्ये जलसंवर्धनाबाबत सजगता यावी, आपापल्या स्तरावर ते पाणी वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे यासाठी त्यांच्यामध्ये जागृती व्हावी म्हणून जलसंवर्धन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी हातामध्ये फलक घेत जल ही जीवन है हा संदेश दिला. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंडे, पनवेल शहर खजिनदार संजय जैन, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते प्रतीक बहिरा, सतीश पाटील, कविता पाटील, अंजली इनामदार, सुमित झुंजारराव, चंद्रकांत मंजुळे, के सी पाटील, उत्तर रायगड जिल्हा भाजप शिक्षक सेलचे मधुकर उरणकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही स्वच्छतेचा संदेश देत गेलो आणि मग आम्ही पाण्याच्या बाटल्याच्या वापरल्या. आम्ही आज जर काही इथे नाश्त्यासाठी आमच्या हातात काही डिश दिली तर आम्ही इतरत्र टाकून जाऊ, तर आम्ही ज्यासाठी आमचे कष्ट उपसले त्या संदेशाचं काय झालं. म्हणून आज जो आम्ही निर्धार करणार आहोत हा निर्धार आपल्याला 365 दिवस आणि आमचे शहर अध्यक्ष पगडे साहेब यांनी सांगितलं की आज कदाचित कदाचित मला म्हणायचंय आपल्या हातात घरातल्या निर्णयाचा अधिकार नाही, पण कधीतरी तो येणार आहे, कदाचित तो आज असेल. तर तो निर्णयाचा अधिकार आम्ही घरामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं समाजाप्रती जागरूक कसं होऊ, आज आमच्याकडे काहीतरी आहे पण म्हणून आम्ही त्याची जर उदाहरण करू तर कदाचित आमच्या पुढच्या पिढीलाच ते आहे ते मिळणार नाही. आम्ही विचार केला पाहिजे आम्ही कशा पद्धतीने वापरू आणि आपण आपल्या पुढे निर्णय करून चालणार नाही, आपण समाजाला पण आपल्या सोबत घेतलं पाहिजे. जिथे गरज आहे तिथे कायदा करून, जिथे गरज आहे त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना स्वयंशिस्तीतून पाण्याच्या योग्य वापरासाठी आग्रह धरला पाहिजे. मला खात्री आहे त्या पद्धतीनं कराल आणि हा विचार जेव्हा आपल्याला करायचा आहे त्यावेळेला विद्यार्थी, कामगार, मालक कोणी याच्यातून वेगळं असू शकणार नाही. आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या कार्यक्रमाच्या आयोजनाचं आवाहन केलं पण आम्ही आमचे झेंडे घेऊन नाही आलो, कारण या विषयामध्ये आमचा झेंडा महत्वाचा नाही आहे, या विषयामध्ये आपला संदेश महत्वाचा आहे. तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही जे कष्ट उपसले त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला खात्री आहे आज या रॅलीमधून तुम्ही केवळ इथून हे आज सहभागी झाल्याचं आपण समाधान घेऊन जाणार नाही आहात, तर एका नवीन उद्देशानं तुम्ही कामाला लागावं या प्रेरणेनं जरी तुम्ही गेलात तर आजची रॅली यशस्वी झाली असं म्हणू शकू. निश्चितपणानं या दृष्टिकोनातून तुम्ही उचललेलं आजचं एक पाऊल हे अतिशय महत्वाचं मोलाचं आहे, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.